श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी माणूस किल्ला लाजवेल अशी घटना समोर आली आहे। शेळे आणि कबूतर चोरीच्या संशयावरून चार दलित युवकांना झाडाला दोरीने उलटे बांधून केबल वायरने मारहाण केली। या प्रकारचा व्हिडिओ आणि छायाचित्र समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून याबाबत संतापाची लाट निर्माण झाली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। शुभम माघाडे याने दिलेल्या फिर्यादीवरून युवराज गलांडे, मनोज बोडखे, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य आणि राजू गोडगे या सहा जणांविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। शुभम माघाडे याने फिर्यादीत म्हटलंय की 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 7 वाजेपर्यंत कुणाल मगर, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे या तिघांना युवराज गलांडे पाटील आणि मनोज बोडखे यांच्या सांगण्यावरून पप्पू पारखे, राजू बोरगे यांनी घरातून उचलून नेलं, गलांडे पाटील यांच्या शेतात आणलं आणि तेथील गोठ्यात आणि विहिरीजवळ आंब्याच्या झाडाला चौघांना दोरीने बांधलं। यानंतर केबल वायरने मारहाण केली। त्यानंतर युवराज गलांडे पाटील, मनोज बोडखे यांनी आम्हाला अर्धनग्न केलं आणि त्यानंतर आम्हाला लाजिरवाणं कृत्य करायला लावलं आणि आम्हाला मारहाण केली, असं शुभम माघाडे यांनी फिर्यादीत म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहमदनगर।